नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर। एका सहीसाठी 80 वर्षाच्या वृद्धेला चक्का आयसीयूतून कारला। सब रजिस्ट्रार कर्मचाऱ्यांकडून माणुसकीला काळीमाफ असणारी घटना। मालमत्ता वाटणी व मालमत्ता हक्क करारावर पाहिजे होती स्वाक्षरी। चौपदरी रस्ता निर्माण कार्याला आमदार बेंके यांनी दिली चालना। एससी मोटर्स पासून शिंदोळी क्रॉस पर्यंत रस्त्याचे होणार चौपदरीकरण। तब्बल 22 कोटीच्या अनुदानातून रस्ता कामकाजाचा शुभारंभ। बेळगावात 6व्या दिवशीची दौड उत्साहात। खडेबाजार धर्मवीर संभाजी चौकातून दौडला सुरुवात। 6व्या दिवशी कात्यायनी देवीची करण्यात आली पूजा। शहरातील विविध मार्गावर काढण्यात आली दौड। आता पाहूया सविस्तर बातम्या। एका सहीसाठी थेट 80 वर्षाच्या वृद्धेला चक्का आयसीयूतून सब रजिस्ट्रार कार्यालयात नेण्यात आले आहे। पाहूया नेमके काय घडले। जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करणाऱ्या 80 वर्षीय वृद्ध महिलेला सहीसाठी चक्का आयसीयूतून कार्यालयात बोलावून बेळगाव उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळीमाफ असल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। या घटनेत सब रजिस्ट्रार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हट्टापायी एका वृद्ध महिलेला हॉस्पिटलच्या चक्का आयसीयूमधून सही करण्यासाठी कार्यालयात बोलवावे लागले आहे। कुटुंबियांनी वृद्ध महिलेला खाटवरूनच उपनिबंधक कार्यालयात आणले आहे। बेळगावच्या महादेवी आक्सिमनी या 80 वर्ष वृद्ध महिला प्रकृती गंभीर असल्यामुळे रुग्णालयात आयसीयूत उपचार घेत आहेत। मालमत्ता वाटणी आणि मालमत्ता हक्क करारावर स्वाक्षरी करण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक होते। त्यासाठी महादेवी आक्सिमनी यांचा अंगठा आणि सही आवश्यक होती। ही वृद्ध महिला आयसीयूमध्ये असल्याने उपनोंदणी अधिकाऱ्यांना रुग्णालयात येण्याची विनंती कुटुंबियांनी केली होती, मात्र सब रजिस्ट्रार पद्मनाथ गुडी यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन सही करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे। रुग्णालयात येऊन वृद्ध महिलेचा हाताचा अंगठा घेण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात येत आहे। पैसे देण्याचे मान्य न करता कुटुंबियांनी त्या वृद्ध महिलेला कार्यालयात आणले। हॉस्पिटलच्या बेडवरूनच त्या वृद्ध महिलेला सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कुटुंबियांनी आणले। ही वृद्ध महिला ऑफिसमध्ये येऊन हॉस्पिटलच्या बेडवर सही करत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या माणुसकीशून्य कारभारामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे। या वृद्ध महिलेच्या कुटुंबियांनी या घटनेवर भाष्य करण्यास नकार दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। एससी मोटर्स पासून शिंदोळी क्रॉस पर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण होणार असून 22 कोटीच्या या प्रकल्पाला आमदार अनिल बेंके यांनी चालना दिली आहे। सामरा एअरपोर्ट रोडवर अनेक अपघात होत असल्याने याची दखल घेत आमदार अनिल बेंके यांनी चौपदरी रस्ता निर्माण करण्याच्या कामकाजाला चालना दिली आहे। एससी मोटर्स ते शिंदोळी क्रॉस पर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने अनेक अपघात त्याचप्रमाणे रहदारीला समस्या होत होती। कुडची, मुतगा, सामरा व एअरपोर्टला ये जा करणाऱ्या प्रवाशांना मोठी समस्या होत होती। यासाठी म्हणून 22 कोटीच्या निधीतून राज्य राष्ट्रीय प्राधिकरणाच्या वतीने हा रस्ता मंजूर करून या कामकाजाला प्रारंभ केल्याचे आमदार बेंके यांनी सांगितले आहे। बेळगावचा जो एअरपोर्ट रोड आहे त्या एअरपोर्टच्या रोडवरती रहदारी बघून आणि तिथे झालेले अपघात फार दिवसापासून हा रस्ता चौपदरीकरण व्हावा या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संघटनेतर्फे असू दे सगळ्यांतर्फे ह्या भागातील जनतेतर्फे एक विनंती होती की हा चार पदरी रस्ता व्हावा। त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यानंतर आज रोजी 22 कोटी याला अनुदान मिळवून दिल्यानंतर या स्टेट नॅशनल हायवेच्या वतीनं हा चार पदरी रस्त्याचं आम्ही पूजन केलेलं आहे। एकूणच या भागामध्ये रहदारी जास्त असल्यामुळे वेगवेगळे अपघात होण्याची शक्यता जास्त होती। या टेंडरमध्ये जवळजवळ 1.5 वर्षामध्ये हा रस्ता संपूर्ण चार पदरी पूर्ण केला पाहिजे, पूर्ण आणि त्याची क्वालिटी राहिली पाहिजे। महत्त्वाचं म्हणजे ती क्वालिटी, चार पदरी रस्ता आणि वेळ, तिसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण, जी झाडं आहेत, जर गरज असेल तरच झाडं तोडायची, नाही तर झाडं तोडायची नाहीत, हे त्यांना आदेश दिले। त्याप्रमाणे
बेळगावातील ज्या ज्या प्रोफेशनल फोरम असू देत एक कोणकोणाचे सल्ले द्यायचे असतील त्यांनी आपले सल्ले देऊन एकूणच हा रस्ता सुंदर झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करायचे. या चौपदरी रस्त्याला दर्जा चांगला मिळवून देण्यासाठी व दोन्ही बाजूने मजबूत गटारी व पर्यावरणाची दखल घेऊन या रस्त्याची निर्मिती केली जात असल्याचे आमदार अनिल बेनके यांनी म्हटले आहे. प्रोफेशनल फोरमसह अनेक नागरिकांच्या सल्ल्यातून तसेच येत्या 1.5 वर्षाच्या कालावधीत हा रस्ता पूर्ण केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी सामरा ते एससी मोटर्सपर्यंत रस्ता अरुंद असल्याने रहदारी करण्यास साऱ्यांना समस्या होत होती अशा या कामाला चालना देण्याचा शुभारंभ करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यकर्ते रुद्रनाथ चंदर्गी यांनी म्हटले आहे. ಇವತ್ತಿನ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದ ಕೆಲಸವನ್ನು ಅನಿಲ್ ಬಡಿಕೆ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಏರ್ಪೋರ್ಟ್ನಿಂದ ಹಿಡಿದು ಎಸ್ಸಿ ಮೋಟರ್ನ ಪೂರ್ವಪಥ ರೋಡವನ್ನು ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಜನರ ಒಂದು ಆಸೆ ಇತ್ತು. 25 ವರ್ಷದಿಂದ ಆಯಿತು, ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಬಂದವೆ, ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಹೋದರು. ಆದರೂ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಅನಿಲ್ ಬಳಿಕೆ ಅವರ ಒಂದು ಮನಸ್ಸು ಮೇಲೆ ತಗೊಂಡು ಒಳ್ಳೆಯನ್ನು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನು ಇವತ್ತು ಪೂಜೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಕೆಲಸವನ್ನು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಗುತ್ತಿಗೆದಾರರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಅನಿಲ್ ಬೆಳಿಕೆ ಅವರ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಬೆಳಗಾವಿಯ ಉತ್ತರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕೆಲಸಗಾರನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಹೀಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗಲಿ, ಜನರ ಆಸೆ ಆಸೋತ್ರೆಗೆ ಒಳ್ಳೆಯನ್ನು ಅವರು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿ ಈ ಬರುವ ದಿನದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಜನರು ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡಬೇಕು. ಅವರ ಕೆಲಸವನ್ನು ನೋಡಿ ಜನರ ಒಂದು ಮನದಲ್ಲಿ ಏನಿದೆಲ್ಲ ಅದ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಭಾಳ ಮುಂದೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವತ್ತಿನ ಅದ ನಾವು ಕೆಲಸ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳಬೇಕು. ಇವತ್ತು ಅವರು ನಮ್ಮ ಕುರ್ಚಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಏನೇ ಇದೆಲ್ಲ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಭಾಳ ದಣದಟ್ಟಿನ ಆಗ್ತಿತ್ತು. ಒಂದು ಏರ್ಪೋರ್ಟಿಂದ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಮಾನ ಆದ್ದರಿಂದ ಜನರ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗ್ತಿತ್ತು. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ತೊಗೊಂಡು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹೀಗೆ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಆಸೆಯಾಗಿ ಎಂದು ಹೇಳ್ಬೋದು. ರುದ್ರಣ್ಣ ಚಂದ್ರಿಗೆ. यावेळी भाजपाचे मुर्गेंद्रगौड पाटील, बीजेपी सिनियर लीडर रामलिंग कडप्पनवर सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. बेळगावात 6व्या दिवशीची दुर्गामाता दौड उत्साहात झाली असून खडेबाजार धर्मवीर संभाजी चौकातून या दौडची सुरुवात करण्यात आली होती. आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवानिमित्त बेळगावात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात येत असलेल्या दुर्गामाता दौडला 6व्या दिवशीही प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. शहराच्या मध्यवर्ती आणि बाजारपेठ भागातून काढलेल्या दौडीमुळे नवचैतन्याचे सळसळते वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. देव देश आणि धर्माच्या रक्षणाची आस मनी बाळगून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे हजारो धारकरी 6व्या दिवशीच्या दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी झाले होते. पांढरे शुभ्र कपडे, टोप्या आणि भगवे फेटे परिधान करून युवक युवतींनी या दौडमध्ये सहभाग घेतला होता. धर्मध्वज हाती घेतलेला धारकरी युवक दौडच्या अग्रभागी होता. त्यापाठोपाठ शिस्तबद्धरित्या युवक युवती धावत जात होत्या. गल्लोगल्ली छत्रपती शिवरायांचे वीररसयुक्त पोवाडे देशभक्तीपर गीते स्पीकरवर लावण्यात आले होते. अनेक गल्ल्यात बाल शिवरायांची जिजामातेची वेशभूषा केलेली चिमुकली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्याशिवाय आकर्षक सजावटीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांच्या आई भवानीच्या पुतळ्याचे पुतळे, त्यामुळे जणू काही शिवसृष्टीच साकारल्याचा भास होत होता. 6व्या दिवशीची दौड पांगुळ गल्ली, आझाद गल्ली, मेनसे गल्ली, भेंडी बाजार चौक आदी मध्यवर्ती आणि बाजारपेठ भागातून काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी टेक सोशल मीडियापर्यंत पोहोचवतात. असो आलं एक श्लोक देतो तुमच्यापर्यंत आणि मी थांबतो. हा श्लोक अंतकरणात उतरा आणि त्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊन आपलं व्रत जगा. म्हणजे आपल्याला कळेल की आपला कोण कैरी, आपला कोण मित्र, कोण शत्रू, कोण वैरी, कोण कैरी कोण, हे सर्व तुम्हाला कळणार आहे. आपण इतके जमतार आहोत. हा छोडा. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून सुबक रांगोळ्या रेखाटून दौडीचे स्वागत करण्यात आले. खडेबाजार धर्मवीर संभाजी चौक येथून शनिवारी दौडचा शुभारंभ करण्यात आला आहे. नवरात्रीच्या 6व्या दिवशी दुर्गादेवीचे 6वे रूप कात्यायनी देवीची पूजा करण्यात आली आहे. धर्मवीर संभाजी सर्कलपासून दौडला सुरुवात होऊन दुर्गामाता दौड किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, गणपत गल्ली, कांदा मार्केट, तेंगिनकर गल्ली, भेंडी बाजार गल्ली आणि खडेबाजार समादेवी मंदिराजवळ येऊन दौडची सांगता करण्यात आली आहे. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रवीण शेट्टी गटाच्या कर्वे कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथे निदर्शने करून आंदोलन केले आहे। विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्वे प्रवीण शेट्टी गटाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी चन्नम्मा सर्कल येथून आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। रेल्वे स्थानकाला बेळवडी मल्लम्मा यांचे नाव देण्यात यावे, त्याचप्रमाणे बेळगाव स्मार्ट सिटी भ्रष्टाचाराला आळा घालण्याची आणि एमईएस संघटनेवर बंदी घालण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। ಬೆಳಗಾವಿಯ ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಬೆಳವಡಿ ಮಲ್ಲಮ್ಮನವರ ಹೆಸರು ಕೊಡಬೇಕನ್ನೋದು ನಮ್ಮ ಒತ್ತಾಯವಾಗಿತ್ತು। ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಅದೇ ರೀತಿ ದಶಕಗಳಿಂದ ನಾಡದ್ರೋಹ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿರುವಂಥ ಎಂಇ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ನಿಷೇಧ ಮಾಡಬೇಕನ್ನೋದು ನಮ್ಮ ಒತ್ತಾಯ। ಅದನ್ನು ಸಹ ನಾವು ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವರಿಕೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಎಂಇಎಸ್ಅನ್ನು ನಿಷೇಧ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಏನಾದರೂ ಬರುವಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಎಂಇಎಸ್ಅನ್ನು ನಿಷೇಧ ಮಾಡದೇ ಇದ್ದರೆ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಮಾಡುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಅದೇ ರೀತಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಿತಿ ಮೀರಿದೆ। ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಆದಂತಹ ಒಂದು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಅನ್ನೋ ಟೆಂಡರ್ನಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆದಿದೆ। ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ಸೂಕ್ತ ತನಿಖೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಒತ್ತಾಯ। ಹಾಗೂ ಇನ್ನೊಂದು ಮನವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಮುಗಿಸಿ ಬೆಂಗಳೂರು ಪುಣೆ ಅಂತ ನಗರಗಳಿಗೆ ವಲಸೆ ಹೋಗುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ। ಯಾಕಂದರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ITBT ಕಂಪ್ನಿಗಳಿಲ್ಲ। ಈ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ITBT ಕಂಪ್ನಿಗಳನ್ನು ಮಾಡಬೇಕನ್ನೋದು ನಮ್ಮ ಒತ್ತಾಯ। ಈ ಎಲ್ಲ ಮನವಿಗಳನ್ನು ಇವತ್ತು ನಾವು DC ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಬೆಳಗಾವ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಪ್ರಕಲ್ಪಾತ್ ಮೋಠ್ಯಾ ಪ್ರಮಾಣದ ಗೈರ್ವ್ಯವಹಾರ ಝಾಲಾ ಆಹೆ, ಯಾಬಾಬತ್ ಕಸೂನ್ ಚೌಕಶಿ ವ್ಹಾಯ್ಲಾ ಹವಿ ಅಶಿ ಮಾಗ್ನಿ ಯಾವಳಿ ಆಂದೋಲಕಾನಿ ಕೇಲಿ ಆಹೆ। ಯಾವಳಿ ಅಭಿಲಾಷ್, ಮಂಜುನಾಥ್ ಶಟ್ಟರ್, ವಿನಯ್ ಚಂದರ್ಗಿ ಸಹ ಅನ್ನ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ। ವಿಶ್ವನಾಥ್ ದೇಸಾಯಿ, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್। ಅದಾ ವೇಳೆ ಝಾಲೆ ಛೋಟೇಶಾ ವಿಶ್ರಾಂತಿಚಿ ಭೇಟುಯಾ ವಿಶ್ರಾಂತಿ ನಂತರ। Sons, the textile mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. अरे बाप रे, पहा तर किती ही गर्दी। पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही। अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही। सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे। रंगसंपद बेळगाव यांच्या वतीने 3 दिवसीय शरद नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे रंगसंपदाचे अध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे। रंगसंपद बेळगाव यांच्या वतीने 7 ऑक्टोबर पासून 3 दिवस शरद नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे रंगसंपदाचे अध्यक्ष डॉ अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले आहे। शनिवारी शहरात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। ते म्हणाले की यंदा शरदच्या हंगामात सांस्कृतिक उपक्रम सुरू करून शहरातील लोकमान्य नाट्यगृहात 3 दिवसीय शरद नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात त्यांनी अधिक माहिती या पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे। रंगसंपदा बेळगावी परवागी
ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತು ರಂಗಸಂಪದ ಬೆಳಗಾವಿಯ ಮುಂಬರುವ ಶರತ್ ನಾಟಕೋತ್ಸವ, ಅದರ ಕುರಿತು ನಿಮಗೆಲ್ಲ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾವಿಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಅರವಿಂದ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ಅಧ್ಯಕ್ಷ ರಂಗಸಂಪದ, ಶ್ರೀ ಗುರುನಾಥ್ ಕುಲಕರ್ಣಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ರಂಗಸಂಪದ, ಶ್ರೀ ದಿಲೀಪ್ ಮಾಳಿಗೆಯವರು ಅವರು ಖಜಾಂಚಿ ರಂಗಸಂಪದ, ಶ್ರೀ ಪ್ರಸಾದ್ ಕಾರ್ಜೋಳ್ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ರಂಗಸಂಪದ, ಶ್ರೀ ರಾಮಚಂದ್ರ ಕಟ್ಟಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಶ್ರೀ ಅಶೋಕ್ ಕುಲಕರ್ಣಿ ನಮ್ಮ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು. ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಆಹ್ವಾನ ಪತ್ರಿಕೆ ಕಳಿಸಿದ್ದೀವಿ, ಯಾರು ಪ್ರೇಕ್ಷಕ ಸಂಸ್ಥೆ ಪಡ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಬರ್ತೀವಂತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಮೊದಲನೇ ಎರಡು ನಾಟಕಗಳಿಗೆ ಪ್ರವೇಶ ಸಹಾಯಧನ 100 ರೂಪಾಯಿ ಇದೆ, ಮೂರನೇ ನಾಟಕಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸಹಾಯಧನ 200 ರೂಪಾಯಿ ಇದೆ. ಯಾಕೆಂದರೆ ವಂಶರಕ್ಷಾ ತಂಡ ನಮಗೆ ಭಾಳ ಕಾಸ್ಟ್ಲಿ ಆಗಿದೆ, ಬೆಂಗಳೂರಿಂದ 20 ಜನ ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ತಂಡದ ಖರ್ಚು ಎಲ್ಲ, ಹೀಗಾಗಿ ಅದಕ್ಕೆ 200 ರೂಪಾಯಿ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸೊ ನಮ್ಮ ರಂಗಾಸಕ್ತರು, ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಅಭಿಮಾನಿಗಳು ನಮ್ಮ ರಂಗಸಂಪದ ನಾಟಕಗಳನ್ನ ನೋಡಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷ, ಸೊ ಈ ವರ್ಷ ಕೂಡ ಸರಿಯಾದ ಟೈಮ್ಗೆ ಲೋಕಮಾನ್ಯ ರಂಗಮಂದಿರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಈ ಮೂರೂ ನಾಟಕಗಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ, ದಸರಾ ಮುಗಿದಿರ್ತದೆ ನೋಡೇ ಇಟ್ಟದ್ದು ನಾವು, ದಸರಾ ಮುಗಿದು ದೀಪಾವಳಿ ಮೊದಲು 5ನೇ ತಾರೀಕು ದಸರಾ ಮುಗಿದಿರ್ತದೆ. ಸೊ 7, 8, 9 ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೇನು ಅಂತಂದರೆ, ರಂಗಾಸಕ್ತರು, ಕನ್ನಡ ರಂಗಭೂಮಿಯನ್ನು ಬೆಳೆಸುವವರು, ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸುವವರು ಎಲ್ಲರೂ ದಯವಿಟ್ಟು ಬನ್ನಿ, ಮೂರೂ ನಾಟಕಗಳನ್ನು ನೋಡಿ. ಮತ್ತು ನಮಗೆ ಮತ್ತು ಇನ್ನೂ ಮುಂದಿನ ನಾಟಕಗಳು, ಯಾಕೆ ನವಂಬರ್ಗೆ ಆಗಲಿ ಕೊನೆಯವರೆಗೆ ಮತ್ತೆ ನಾಟಕ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮಾರ್ಚ್ವರೆಗೂ ನಾಟಕಗಳಿರ್ತವೆ. ಸೊ ರಂಗಸಂಪದ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಮತ್ತು ರಂಗಭೂಮಿಗೆ ನಿಮ್ಮ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಸತತವಾಗಿರಲಿ ಅಂತ ಕೇಳಿಕೊಂಡು, ನಿಮಗೂ ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ಆಹ್ವಾನ ಪತ್ರಿಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ದಯವಿಟ್ಟು ಮೂರು ನಾಟಕ ಬರ್ರಿ. ಯಾಕೆ ನಾವು ಪಪ್ಪು ಅವರು ಪ್ರತಿ ಸಲ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪಪ್ಪು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಒಂದು 2 ನಿಮಿಷ ಬರಬೇಕು. ಅನಂತ ಪಪ್ಪು ಅವರು ನಮಗೆ ನಮ್ಮ ಬೆನ್ನಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಹಿಂದೆ ಬರ್ರಿ. ಅನಂತ ಪಪ್ಪು ಅವರು ಬರೀ ಮಾಧ್ಯಮದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೆ. ಸೊ ಅವರು ಎವ್ರಿ ಟೈಮ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತೀರಿ ನಾಟಕಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಬರೋಂಗಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ. ಅದು ಮಾಡಬೇಡ್ರಿ ದಯವಿಟ್ಟು, ನಾಟಕ ನೋಡಿರಿ ಬಂದು, ನಾಟಕದ ಬಗ್ಗೆ ಬರೀರಿ, ಚಲೋ ಇತ್ತು ಕೆಟ್ಟಿತ್ತು ಏನಿತ್ತು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಬರೀ. ನಾವು ಮಾಡಿದ ನಾಟಕ ಇರ್ಬೋದು, ಹೊರಗಿನ ತಂಡ ಇರ್ಬೋದು. ಸೊ ದಯವಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ನಿಮಗೂ ಕೂಡ ಆಹ್ವಾನ ಅಂತ ಏನಂದರೆ, ದಯವಿಟ್ಟು ಬನ್ನಿ ನಾಟಕ ನೋಡಿ, ಪ್ಲಸ್ ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದ ಮುಖಾಂತರ ಈ ನಾಟಕೋತ್ಸವದ ಬಗ್ಗೆ ಆದಷ್ಟು ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸಿ. ಓಕೆ, ಸೊ ಇದು ನಮ್ಮ ವಿನಂತಿ. ಇದು ಸಲುವಾಗಿ ಇದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಇದೆ, ನಿಮಗೆ ಮತ್ತೇನಾದರೂ ಕೇಳೋದಿದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಕೇಳ್ಬೋದು. ನಮಸ್ತೆ. यावेळी पत्रकार परिषदेत गुरुनाथ कुलकर्णी, प्रशांत कारजोळा, अशोक कुलकर्णी सह अन्य उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. शाळकरी मुलांच्या सुरक्षतेसाठी स्पीड ब्रेकर व सिग्नल बोर्डची निर्मिती करण्याची मागणी येळूर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. येळूर गावच्या हद्दीत येणाऱ्या शाळकरी मुलांच्या सुरक्षेसाठी स्पीड ब्रेकर व सिग्नल बोर्डची निर्मिती करण्यात यावी या मागणीचे निवेदन येळूर गावातील सदस्यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. येळूर गावच्या सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे अवजड वाहनामुळे वाढलेली वाहतूक समस्या पाहता येळूर ग्राम हद्दीतील शाळा रस्त्यांवर सिग्नल व स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी यावेळी येळूर गावातील नागरिकांनी केली आहे. ಈಗ ಯಳೂರುವಾಡಿಯಲ್ಲಿ ಮೇನ್ ರೋಡಿನಿಂದ ಹಿಡಿದು ದೇಸೂರ್ವರೆಗೂ ಬೆಳಿಗ್ಗೆ 7:30 ಎಲ್ಲ ಉಸುಕಿನ ಗಾಡಿಗಳು ಎಲ್ಲ ಬರ್ತಾಯಿವೆ. ಆದರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಸ್ಕೂಲ್ ಬಿಡುವ ವೇಳೆಗೂ ಕೂಡ ಉಸುಕಿನ ಗಾಡಿಗಳು ಬರ್ತವೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಉಸುಕಿನ ಗಾಡಿಗಳು ಶಾಲೆಯ ಅವಧಿಯ ನಂತರ ಬರುವ ಹಾಗೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಮತ್ತೊಂದು ಏನೆಂದರೆ, ಯಳೂರುವಾಡಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಸ್ಕೂಲುಗಳು ಮೇನ್ ರೋಡಿನಲ್ಲಿವೆ, ಮೇನ್ ರೋಡಿನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರುವುದರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಪಠ ಸಂಖ್ಯೆನೂ ಎಲ್ಲ ಜನಸಂಖ್ಯೆನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿರೋ, ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ವೇಗ ನಿಯಂತ್ರಣವನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾವು ದಿಶಿ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಹೆಸರು ಶ್ರೀಮತಿ ಆರ್ವಾಯ್ ಅಳ್ಣಾವರ್, ಕನ್ನಡ ಶಾಲೆ HM, ಪ್ರಧಾನ ಗುರುಮಾತೆ. ಈ ನಿವೇದನ ಸಾದರ ಕರ್ತೆ ವೇಳಿ ಯಳೂರ್ ಗಾವ್ಸೆ ನಾಗರಿಕ ಮೊಠ ಸಂಖ್ಯೆನೇ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ವಿಶ್ವನಾಥ್ ದೇಸಾಯಿ, ಕೆಎನ್ಎನ್ ಸಿಟಿ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವ್. गुजरात मॉडेल टीम डोलिडो कडून नवरात्रीचा एक भाग म्हणून विशेष कार्यक्रमाचे आयोजन 8 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नवरात्रीचा एक भाग म्हणून शहरातील रामनाथ मंगल कार्यालयात गुजरात मॉडेल टीम डोलिडा यांच्याकडून दिनांक 8 ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे ट्विंकल यांनी सांगितले आहे. त्यांनी शनिवारी शहरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. नवरात्र उत्सवानिमित्त रामनाथ मंगल कार्यालयात दांडिया व फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवेश शुल्क 200 रुपये असणार आहे. येणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मेरा मायका गुजरात है, इधर मेरा ससुर आले, ये मेरे हस्बंड है और सभी इंट्रोडक्शन राहुल ने दे दिया है. वो कलाकार करके एक स्टूडियो चला रहे हैं, मिस की उसका एक डांस का फॉर्म का नाम कलाकार है
और गुजराती के ब्लड में ही गरबा होता है, वो आप सबको तो मालूम ही होगा। तो मेरे को लास्ट ईयर से ही एक करना था, एक बड़ा इवेंट हम 3 डेज का कर रहे थे, परमिशन का भी हुआ था लेकिन लिमिटेड पर्सन्स के लिए हुआ था, वो होने के बाद हमने वाइंड अप कर दिया क्योंकि लिमिटेड पर्सन्स में ये प्रोग्राम होता नहीं है। इसके लिए हमने ये साल कंटिन्यू किया और ये सभी लोग का मेरे को सपोर्ट है पूरा, वो वजह से हम लोग ये साल एकदम सा सबसे अच्छा करने का प्लान कर रहे हैं कि कितना हम लोग बेस्ट कर सके। और उसमें यूनिक चीज़ ये है कि जो फर्स्ट टाइम बेलगाम में हो रहा है, फर्स्ट टाइम इन बेलगाम, उसमें जो लिक्विड एंड फायर ड्रम है वो जो आइटम है वो फर्स्ट टाइम इन बेलगाम ये जो गरबा का इवेंट है उसमें होने वाली है। दूसरी बात, हम लोग फूड कोर्ट अच्छा रखने वाले हैं और जो बम्पर प्राइस है उसमें हम लोग 5 नाइट 6 डे का कश्मीर टूर, जो इवेंट में पूरे इवेंट में जो फर्स्ट आएगा, बाकी सब कैटेगरी बहुत है, 0 से लेके 50 अप की कैटेगरी हमने रखी है, लेकिन जो पूरे इवेंट में जो एक बंदा आएगा कोई भी लेडीज़ या जेंट्स कोई भी, उसको हम लोग 5 नाइट 6 डेज का पूरा स्टे, खाने पीने का, साइड सीन सभी का कश्मीर टूर दे रहे, सिर्फ आने जाने का वो ही उसको इतना देखना है, बाकी सभी है वो हम लोग प्रोवाइड करने वाले हैं। और लाइव डीजे वो सभी जो टीम है वो फ्रॉम गुजरात से, और ये पूरे इवेंट के लिए मैं गुजरात से हूँ, मेरी मम्मी भी पॉलिटिक्स में है बीजेपी में, और जो परषोत्तम रूपाल आपने देखा होगा नाम है, यूनियन मिनिस्टर गवर्नमेंट ऑफ इंडिया सबसे ऊपर है, वो हमारे गाँव से है, तो सर का हमको अच्छा सा सपोर्ट है इसके लिए, उसका सपोर्ट और उसका मार्गदर्शन लेकर के हम ये इवेंट को आगे बढ़ा रहे हैं। और ये जो सब भी दिग्विजय सिग्नल है, महेंद्र सर है और संजय पाटिल सर है और भी कई सारे लोग है, वो हमको अच्छे से सपोर्ट कर रहे हैं। और इधर हमारा बगैर प्रिंटिंग का हमारे को बहुत खासा रिस्पॉन्स है, उसके प्रिंटिंग होने टिकट नहीं आई थी उसके पहले हमारे को 200 अब सोल्ड आउट हो गए, तो रिस्पॉन्स तो बहुत अच्छा मिल रहा है। और आप आज सब लोग इधर हमारा मिस के इनवाइट हमने आप किया और आप सब लोग इधर आए उसके लिए आपको खूब खूब धन्यवाद। मैं बाय यावेळी या पत्रकार परिषदेत दर्शन कलंत्री सह अन्य उपस्थित होते। विश्वनाथ देसाई, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। What a present surprise! कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव, जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच को? तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। ये किसकी पलकों में है?
आराधना मारुति गली बेळगाव। वस्त्रों का संगम सुंदर सरोना मन भाई आराधना। विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। खानापुरात तालुका स्तरीय शालेय प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात पार पडल्या आहेत। खानापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या तालुकास्तरीय प्रतिभा कारंजी स्पर्धा मराठा मंडळ हायस्कूल व ताराराणी हायस्कूलमध्ये नुकताच पार पडल्या आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर नगरपंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, सीडीपीओ रामकृष्ण मूर्ती केव्ही, तसेच बीईओ राजश्री कुडची, क्षेत्र समन्वयक अधिकारी एआर अंबगी, मुख्याध्यापक राहुल जाधव, मुख्याध्यापक पीएन मेलगे आदी उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांचे स्वागत बीईओ राजश्री कुडची यांनी केले, तर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटोपूजन करण्यात आले। तर स्पर्धेचे उद्घाटन नगरपंचायतीचे स्थायी समितीचे चेअरमन प्रकाश बैलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात प्रतिभा कारंजी स्पर्धा घेण्यात आल्या। यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्नड शिक्षक राजकुमार यांनी केले, तर आभार कम्मार यांनी मानले आहेत। सुहास पाटील, कॅनन सिटी न्यूज, खानापूर। दसरा उत्सवानिमित्त हुकेरी हिरेमठात कुंकुमार्चन कार्यक्रम संपन्न झाला असून या कार्यक्रमाला मंत्री शशिकला जोल्ले यांची उपस्थिती होती। नवरात्रीचा एक भाग म्हणून राज्यातील 15,000 मंदिरांमध्ये कुंकुमार्चना करण्याचा आदेश राज्याच्या मुजराई विभागाने जारी केला आहे। हुक्केरी हिरेमठ येथे दसरा उत्सवादरम्यान दुर्गादेवीच्या श्रीचक्राला कुंकुमार्चन अर्पण करून राज्याच्या मुजराई विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी बोलताना शशिकला जोल्ले म्हणाल्या की भारताच्या समृद्ध संस्कृतीचे जतन आणि विकास करण्यात मठ मंदिरांची भूमिका महत्वाची असून हुक्केरी हिरेमठाच्या दसरा महोत्सवात कुंकुमार्चन करण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद वाटतो। स्वामीजी आपल्याला योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी मातेप्रमाणे जबाबदार आहेत। त्या संदर्भात हुक्केरी श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींनी मातृवात्सल्य आपल्यावर ठेवले आहे, त्यासाठी मी मंत्री म्हणून नाही तर मठाची मुलगी म्हणून आलो आहे। आगामी काळात या मठाची अधिकाधिक सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಲಲಿತಾ ಪಂಚಮಿ, ಶುಕ್ರವಾರ ದಿನ ಕುಂಕುಮಾರ್ಚನೆ ದಿನ, ಇವತ್ತು ಹಸಿರು ಸೀರೆ ಕಲರ್ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ನಾವು ಹಸಿರು ಸೀರೆಯಲ್ಲಿ ಮಿಂಚ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಂತ ನನ್ನೆಲ್ಲ ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರೇ, ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರೆ, ಎಲ್ರಿಗೂ ಕೂಡ ದಸರಾ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅಪ್ಪಾಜಿ ಮಾತಾಡಿದೆ, ನಾನೊಬ್ಬ ಮಂತ್ರಿ ಇರ್ಬೋದು, ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ರೊಬ್ಬರ ಎಂ ಪಿ ಇರ್ಬೋದು, ಆದ್ರೆ ಈ ಮಠಕ್ಕೆ ನಾವು ಮಠದ ಮಕ್ಕಳಾಗಿನೇ ಇದ್ದೀವಿ. ಹೊರಗಡೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಒಂದು ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಗುರುಗಳ ಎದುರು ಗುರುಗಳ ಶಿಷ್ಯರಾಗಿ ಗುರುಗಳ ಈ ಮಠದ ಮಕ್ಕಳಾಗಿನೇ ನಾವು ಸೇವೆಯನ್ನ ಇನ್ನೂವರೆಗೂ ಕೂಡ ಅದೇ ಕಲ್ಪನೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನನ್ನ ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ಮತ್ತು ದುರ್ಗಾ ಮಾತೆಯ ಒಂದು ಕೃಪೆಯಿಂದ ಈ ಬಾರಿ ನನಗೆ ಒಂದು ಮುಜರಾಯಿ ಖಾತೆ ಸಿಕ್ಕಿರೋದು ನನ್ನ 7 ಜನ್ಮದ ಪುಣ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ನನಗೆ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು 21ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನ, ಸಂಸ್ಕಾರವನ್ನ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯನ್ನ ಎಲ್ಲೂ ಮರೀತಾ ಇದ್ದೀವೇನೋ ಅಂತಕ್ಕಂತ ಒಂದು ಭಾವ ಒಂದು ಕಡೆ ಮೂಡ್ತದೆ. ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆ ಹೋದಾಗ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ, ಇಲ್ಲಪ್ಪ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನ ಕಾಪಾಡುವಂತ ಇಂಥ ಗುರುಗಳಿರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಅದನ್ನು ಕಲಿತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ಅಭಿಮಾನ ಕೂಡ ನನಗೊಂದ್ ಕಡೆ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಗುರುಗಳು ಇರ್ಲಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಕುಂಕುಮಾರ್ಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ದುರ್ಗಾ ಮಹಿಮೆ ನಮಗ್ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇರ್ಲಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ಹಬ್ಬಗಳನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು, ಹಡೆದ ತಾಯಿ ಒಬ್ಬಳಿದ್ರ ನಮ್ಮನ್ನ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಮುಕ್ತಿ ಮಾರ್ಗವನ್ನ ತೋರಿಸುವಂತ ತಾಯಿ ಯಾರು ಅಂತಂದ್ರೆ ಇಂಥ ಗುರುಗಳು. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಈ ಗುರುಗಳು ಸಿಕ್ಕಿರೋದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಂದು ಪುಣ್ಯ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಅನ್ಕೋತಾ ಇದ್ದೀನಿ. या कार्यक्रमात सहभागी झालेले चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले व शशिकला जोल्ले यांचा हुक्केरी हिरेमठ येथे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. सुरेश किलेदार, कॅनन सिटी न्यूज, हुक्केरी. हुक्केरीतील आड सिद्धेश्वर जवळील सर्कलचे नाव डॉक्टर बी आर आंबेडकर सर्कल करावे अशी मागणी दलित नेत्यांनी करून नगरपालिकेसमोर आंदोलन केले आहे.
हुक्केरी शहरातील आडसिद्धेश्वर मठाजवळील सर्कलचे नाव डॉ बी आर आंबेडकर सर्कल असे करण्यासाठी दलित नेत्यांनी पालिकेसमोर आंदोलन केले आहे. नगरपालिकेच्या दलित सदस्यांच्या नेतृत्वाखाली डॉ बी आर आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून यावेळी नगर परिषद सदस्य सदाशिव करप्पगोळ म्हणाले की गेल्या 15 वर्षांपासून आम्ही त्या सर्कलला डॉ आंबेडकर सर्कल म्हणून संबोधित करत आहोत. पालिका अधिकारी दलित विरोधी धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. या संदर्भात त्यांनी अधिकृत नामकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे. आडसिद्धेश्वर मठाजवळील सर्कल अधिकृतपणे डॉ बी आर आंबेडकर सर्कल म्हणून घोषित करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. तोपर्यंत संघर्ष थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मार्च कळेद ना ಒಂದು 15 ವರ್ಷತ್ತು ಅಡಿಸಿದೇಶನ್ ಮಠದಲ್ಲಿ ಹತ್ತಿರವರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ನ 15 ವರ್ಷತ್ತಿಗೆ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಕಲ್ ಅಂತಲೇ ಐತಿ ಹೆಸರೈತಿ. ಈಗ ಅದನ್ನು ನಾವು ಅಧಿಕೃತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿಕೊಡು ಅಂತೇಳಿ ಒಂದು ನಾಲ್ಕೈದು ವರ್ಷ ತನಕ ಅಧಿಕೃತ ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ, ಸಭೆದಾಗ ಮೀಟಿಂಗ್ ಇಟ್ಕೊರಿ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ನಾವು ಎಷ್ಟೋ ಬಾರಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರು ನಮಗೆ ಮೌಖಿಕವಾಗಿ ಹೇಳಿದೆವು, ಆಮೇಲೆ ನಾವು ರೆಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಅವರಿಗೆ. ಈಗ ಕಳೆದವರು ನಾವು ಈಗ ನಮ್ಮ ಪುರಸಭೆ ಸದಸ್ಯ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸೈನ್ ಮಾಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಮೀಟಿಂಗ್ನಾಗ ಅದನ್ನು ಸಭೆದಾಗ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟು ಅದು ಅಧಿಕೃತ ಮಾಡ ಅಂತ ಹೇಳೋಣ. ಯಾವುದೇ ಗಣನ ತೊಳಲ್ದೆ ಮುಂದಿನ ಸಲ ಮಾಡ್ತೇವೆ, ಮುಂದಿನ ಸಲ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ದಲಿತ ವಿರೋಧಿ ನೀತಿ ಅನುಸರಿಸಲಾದರು. ಹಿಂಗಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲೂ ನಾವು ನಮಗೆ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಠರಾವ್ ಸಿಗೋವರೆಗೂ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಎದ್ದು ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಹಂಗಾಗಿ ಧರಣಿ ನಡೆಸ್ತಾರೆ, ಮುಂದುವರಿಸ್ತಾರೆ, ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿ ನಡೆಸ್ತಾರೆ. ಈಗೇನು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನಂತಾರೆ ಈಗ ಧರಣಿ ಕುಂತು ಮುಂದಿನ ಮೀಟಿಂಗ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇಂದ ನಮಗೇನು ಇದು ಭೇಟಿಯಾಗಿಲ್ಲ ರೀ. ಹ್ಞೂ ಬಂದಿಲ್ಲ ರೀ, ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ. ಧರಣಿ ಒಟ್ಟು ನೀವು ನ್ಯಾಯ ಸಿಗೋವರೆಗೂ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋವರೆಗೂ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಠರಾವ್ ಸಿಗೋವರೆಗೂ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ನಾವು ಎದ್ದು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ನಾವು ಧರಣಿ ಕಂಟಿನ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ. यावेळी नगर परिषद सदस्य सदाशिव करप्पगोळ, चंद्रू मुतनाळे, मधुकर करनिंग, आंबेडकर युवा मंडळाचे विनय हादिमनी, सोनू कांबळे, शांता यरगट्टी, गुरुराज वांडळे, अरुण बेळवी, मलेश कुर्नी सह अन्य उपस्थित होते. सुरेश किलेदार, कॅनन सिटी न्यूज, हुक्केरी. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर. एका सहीसाठी 80 वर्षाच्या वृद्धेला चक्का आयसीयूतून कारला, सब रजिस्ट्रार कर्मचाऱ्यांकडून माणुसकीला काळीमाफ असणारी घटना. मालमत्ता वाटणी व मालमत्ता हक्क करारावर पाहिजे होती स्वाक्षरी. चौपत्री रस्ता निर्माण कार्याला आमदार बेंके यांनी दिली चालना. एससी मोटर्स पासून शिंदोळी क्रॉस पर्यंत रस्त्याचे होणार चौपदरीकरण. तब्बल 22 कोटीच्या अनुदानातून रस्ता कामकाजाचा शुभारंभ. बेळगावात 6व्या दिवशीची दौड उत्साहात. खडेबाजा धर्मवीर संभाजी चौकातून दौडला सुरुवात. 6व्या दिवशी कात्यायनी देवीची करण्यात आली पूजा. शहरातील विविध मार्गावर काढण्यात आली दौड. आता वेळ झाली इथं सामन्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.